मंडळी नमस्कार. 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 कृष्ण कुसुम प्रोडक्शन हाउस आणि दी अँक फोटोग्राफी या दोघांच्या सहकार्यातून तयार झालेली एक नवी कोरी फिल्म आमच्या नागपूरच्या मातीत बनलेली आमच्या विदर्भाच्या मातीत बनलेली ही फिल्म घेऊन कृष्ण कुसुम प्रॉडक्शन हाऊसचे श्री संकेत गावंडे आणि त्यांची टीम लवकरच सिनेमागृहात आपल्या भेटीला येत आहे आणि त्यानिमित्ताने या संपूर्ण युनिटचं इंटरव्ह्यू घेण्याचा जो विचार आहे तो आमच्या मनात आला आणि या संपूर्ण टीमला घेऊन आम्ही आमच्या आपल्यासमोर आलेलो आहोत. आता सध्या माझ्यासमोर या फिल्ममध्ये मुख्य भूमिका करणारे श्री गजाननजी गावंडे आणि श्री यशवंतराव ठाकरे सर, तुम्हा दोघांचंही आमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. माझ्या डाव्या बाजूला श्री यशवंतजी ठाकरे ज्यांनी बाबा भोगाची भूमिका केली आहे आणि माझ्या उजव्या बाजूला श्री गजाननराव गावंडे यांनी बाबा भयची भूमिका केली आहे. सर, सर्वप्रथम तुमच्या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन. हा नवीन उपक्रम तुम्ही या नागपूरच्या भूमीत राबवला आणि वैयक्तिकही जर म्हटलं तर मी तुमच्या दोघांचंही अभिनंदन करतो. आणि हा इंटरव्ह्यू सुरू करत असताना मला आणि माझ्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचा थोडा परिचय, तुमचे छंद आणि या सिनेमाशी तुम्ही कसे जुळले याविषयीचे तुमचे विचार ऐकून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. सर्वप्रथम गावंडे साहेब, तुमचा परिचय, तुमचे छंद आणि तुम्ही या सिनेमाशी कसे जुळले याच्याविषयी तुमचे विचार जरा थोडक्यात सांगा. नमस्कार सर्वांना. मी गजानन गावंडे. कृष्णकुसुम प्रोडक्शन हाऊसची या मूवीमध्ये माझा दुसरा प्रसंग आहे. पहिले एका वेबसिरीजमध्ये अनुभव आला होता यांच्यासोबत काम करण्याचा. ही टीम जेव्हा माझ्यासोबत आली त्यांनी मला स्टोरी वगैरे सांगितली. सर्व स्टोरी ऐकल्यानंतर मी त्यांना लगेच होकार नाही दिला. मी त्याच्यावर विचार केला की ही आर्टिस्टिक मूवी आहे आणि हे खूप चांगली मूवी बनू शकते. त्याच्यानंतर मग मी या टीमसोबत काम करण्यासाठी त्यांना होकार दिला. सर, या टीममध्ये यायच्या आधी किंवा या क्षेत्रात यायच्या आधी तुम्ही काय करत होते? नाही, मी सेंट्रल गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई होतो सेंट्रल रेल्वेमध्ये. आणि मी पहिले थिएटर पण करायचं. पण माझ्या आवड असते, छंद असते, त्या छंदामध्ये माणूस नोकरी करून छंद जोपासू नाही शकत. म्हणून मला सेवानिवृत्ती घ्यावी लागली आणि मग मी हा माझा छंद जो आहे तो कंटिन्यू केला. मग ठाकरे साहेब, मी तुम्हाला तोच प्रश्न विचारतो आहे की सर्वप्रथम तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा, तुमचे छंद त्याच्याविषयी सांगा आणि तुम्ही कृष्णकुसुम प्रॉडक्शन हाऊससोबत जे जुळले तुमचा हा अनुभव आहे याच्याविषयी थोडं सांगा. मी यशवंत ठाकरे. मी सरकारी कर्मचारी आहे. या क्षेत्रात जुळण्याचं सारं श्रेय श्री गावंडे सरांनाच जातं. माझं जुळण्याचं सारं श्रेय गावंडे सरांनाच जातं. मला छंद म्हणजे गायनाचा छंद होता आणि बाकी असा इतर सामाजिक याच्यात छंद होता. पण माझं हे असं कोरोनाच्या काळात वाढलेलं लुक पाहून आणि गावंडे सरांना असं वाटलं की हा आपण याला इथे हे करू शकतो, तर यांनी मला ऑफर दिली आणि म्हटलं अभिनयाची संधी मिळते आहे आणि तेही आपल्याला एका कलात्मक सिनेमातून मिळते आहे. कमर्शियलपेक्षा कलात्मक सिनेमातून मिळते आहे म्हणून मी गावंडे सर असल्यामुळे लगेचच होकार दिला. या माध्यमातून मी कृष्णकुसुम प्रॉडक्शन हाऊससोबत जोडलो. आणि नोकरी सर हा भाग वेगळा असतो, कलाक्षेत्र हे वेगळं असतं. हे असं स्विच ओव्हर करत असताना तुम्हाला काय चॅलेंजेस वाटले? थोडी दगदग होते पण मला लहानपणापासूनच एक
स्वतःला बिझी ठेवण्याची एक सवय होती. मी आताही चारच तास झोपतो, आधीही चारच तास झोपायचो, बाकी वेळ माझा कोणत्या ना कोणत्या याच्यात बिझीत राहायचा. तर त्यामुळे असं मला खूप काही हे वाटलं नाही, त्यामुळे मग ते एक थोडा एन्जॉयमेंटच वाटला आणि एक नवीन फील्ड मिळाली. गावंडे सर, याआधी तुम्ही थिएटर केलेलंच आहे, पण पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कॅमेरा फेस केला त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय होती? थिएटर आणि मूवी या दोनमध्ये खूप डिफरन्स आहे. थिएटरमध्ये तुम्हाला इन्स्टंट रिप्लाय भेटतात प्रेक्षकांकडनं, आणि मूवीमध्ये तुम्हाला टाईम राहते ॲक्टिंग करायसाठी, डायलॉग पाठ करायसाठी. पण मी थिएटरलाच पहिलं प्राधान्य देईल, सेकंडरी मूवीकडे जाईल. मी गावंडे साहेबांना परत एक प्रश्न विचारू इच्छितो की हा मूवी करत असताना असा कोणता सीन होता जो तुम्हाला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटला, जो जास्त कठीण वाटला? काही क्षणापुरती तुम्ही घाबरले असाल की मी करू शकतो की नाही, असा एक कोणता सीन होता या पिक्चरमध्ये? मूवीमध्ये कसं आहे की हे ही टीम वर्क असते. या टीमवर्कमध्ये तुमच्या ज्या चुका होतात ना, त्या सर्व डायरेक्टर जे राहतात तिथे ते सगळं सांगतात की इथं तुमचं चुकलेलं आहे, थोडं तुम्हाला इम्प्रूव्ह करावं लागेल. त्याच्यामुळे मला असं काही वाटलं नाही की या टीममध्ये माझ्यासाठी काही कठीण वगैरे होतं. ठाकरे साहेबांना सुद्धा तोच प्रश्न विचारेल मी की हा पिक्चर करत असताना तुम्हाला सगळ्यात मोठा चॅलेंजिंग सीन असा काय वाटला? आम्ही एकदा त्या नाल्यातनं असे पळत होतो, तिथे असे दगडं पाणी काटे वरतून हे झाडू दिले, त्याच्यातून पळून आमचे जे अभिनेते आहेत सिनेमाचे संकेत हे मला मारण्यात हे करतात, तो सीन थोडासा जास्त हे वाटला. बाकी ओव्हरऑल याच्यासाठीचं मार्गदर्शन सगळ्यांचं भरपूर राहिलं. आणि तुमचा सगळ्यात आवडता डायलॉग त्या फिल्ममध्ये कोणता होता? डायलॉग तर भरपूर होते. तुमचा आवडता डायलॉग? आणि हाच प्रश्न मी गावंडे सरांनाही विचारील की सर, हा तुमचा आवडता डायलॉग या फिल्ममधला कोणता होता? या मूवीचा माझा आवडता डायलॉग आहे, त्याची वेळ आली आहे. हे याच्यातून थोडस हा जो रिटेक झाला, त्याची वेळ आली आहे हा आज इथं पहिल्यांदा म्हटला बरोबर, नाही तर तिथे त्याची वेळ आली आहे, त्याची वेळ आली आहे हाच डायलॉग निघायचा. आणि म्हणून मी म्हटला नाही माझा आवडता डायलॉग कोणता होता, मी सांगितलं नाही. बरं, या पिक्चरचे निर्माते, या पिक्चरचे दिग्दर्शक, संपूर्ण टीम नवीन होती, तुम्ही सगळेच नवीन होतात, तर सुरुवातीला तुमच्या मनात काय आलं नवीन लोकांसोबत काम करताना? मला तर याच्यातली ABCD माहीत नव्हती, पण आमचे जे निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत आणि आमचे जे मेन रोल करत आहे या मूवीमध्ये संकेत सर, त्यांनी आम्हाला भरपूर गायडन्स केलं, भरपूर. औरंगाबादून आमचे ते दिग्दर्शक होते सूरज सर, त्यांचं भरपूर मार्गदर्शन राहिलं. संकेत सरांचं तर ते थोडून नव्हते त्यांची, आणि आम्ही जे तेव्हा शूटिंगला आउटडोअरला होतो त्यावेळेस जी मजेच्या वेळेस मजा, पण कामाच्या वेळेस सिरियस, तर तो त्यांचं मार्गदर्शन भरपूर आलं. तुमच्या संपूर्ण टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतो, तुमचं अभिनंदन करतो, आणि ही टीम लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचावी याविषयी तुम्हाला शुभेच्छा देतो. नमस्कार. 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 उमरी फाटा या सिनेमाचे दिग्दर्शक श्री सूरज दराखा आणि या सिनेमाचे एडिटर आणि कलावंत श्री अश्विन निखारेजी आहेत. तर सूरजजी, कृष्णकुसुम प्रॉडक्शन हाऊस आणि द अँग फोटोग्राफी यांचा हा पहिलाच उपक्रम, तुमच्या उपक्रमाला आमच्या खूप खूप शुभेच्छा, आमच्याकडनं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आता हा उमरी फाटा तुमचा पहिलाच उपक्रम, तुमचा पहिलाच प्रोजेक्ट लोकांच्या भेटीला लवकरच येणार आहे, मला आणि माझ्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल
की तुमचा दिग्दर्शन क्षेत्रातला जो अनुभव आहे त्याच्याविषयी थोडं काही सांगा. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. दिग्दर्शन क्षेत्रात ॲज अ मूवी जर विचारलं तुम्ही तर ही माझी प्रथमच मूवी आहे. परंतु याआधी पुण्यामध्ये असताना 2 वर्ष मी पुण्यामध्ये पण राहिलेलो आहे. तर तिथे शॉर्ट फिल्म्स खूप केल्या मी ॲज अ डिरेक्टर. ॲटलिस्ट 5-6 शॉर्ट फिल्म आहेत माझ्या ज्या तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता. माझं नाव जर तुम्ही यूट्यूबवर टाकलं सूरज दराखा म्हणून तर तुम्हाला माझ्या सर्व शॉर्ट फिल्म मिळतील तिथे. आणि त्यानंतर सरांनी मला सांगितलं की आपण एक मूवी करतो उमरी फाटा नावाचा नागपूरमध्ये. तर मग त्या हिशोबाने मी नागपूरमध्ये आलो आणि उमरी फाटा या मूवीला प्रॉपर प्री प्लॅनिंग करून वगैरे आम्ही स्टार्ट केलं ॲज अ डिरेक्टर. शॉर्ट फिल्म किंवा आपण शिकत असताना केलेल्या फिल्म आणि प्रत्यक्ष मूवी करणं यात बराच फरक असतो. माझा प्रश्न असा आहे की हे दिग्दर्शन करत असताना या चित्रपटात तुम्ही काही लोकांना वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे का? प्रथम मी तुम्हाला माझा अनुभव सांगेल शॉर्ट फिल्म आणि मूवीमध्ये काय फरक आहे. तर शॉर्ट फिल्म एक छोटासा असतो 5 किंवा 10 मिनिटाचा प्रोजेक्ट. तर त्याला इतके चॅलेंजेस आपल्याला नाही मिळत. पण मूवी असा एक विषय आहे की तो आपल्याला मोठ्या लेवलवरती न्यायचा असतो आणि प्लस वेळ खूप असतो. 2 तासाचं मूवी बनवायचं आपल्याला तर टीमही बरीच मोठी असते. तर चॅलेंजेस तर खूप येतातच. आणि राहिला प्रश्न ऑडियन्सचा, तर ऑडियन्ससाठी आमच्या मूवीमध्ये बरंच काही आहे ते तुम्हाला मी 2 शब्दात सांगेल. जसं कन्सेप्ट जर सांगायला गेलो मूवीचा तुम्हाला मी, तर कन्सेप्ट असा एक असा व्यक्ती आहे जो दैनंदिन जीवनाला त्रासलेला आहे. तर त्याला काहीतरी ॲडव्हेंचरस लाईफ पाहिजे. तर तो ॲडव्हेंचरस लाईफसाठी काय करतो आणि प्लस त्याचा एक मित्र आहे जो समाजामध्ये ज्या हिंसा होतात किंवा जे लोक नॉर्मल लोकांचा छळ करतात त्या लोकांचा तो विरोधी आहे. तर त्याला त्या लोकांना संपवायचं आहे. तर तो कसा या मित्राच्या मदतीने संपवेल हा ॲक्च्युली ओव्हरऑल कन्सेप्ट आहे. याच्यापेक्षा जास्त डिटेल मी नाही सांगू शकत तुम्हाला. ते तुम्हाला मूवीमध्येच बघावं लागेल 28 आणि 29 एप्रिलला. अश्विन तुझंही खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमात. थँक्यू. तू कृष्णकुसुम प्रॉडक्शन हाऊस आणि उमरी फाटा यांच्याशी कसा जुळला हे ऐकायला आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. ओके, नक्कीच. सर्वप्रथम मी धन्यवाद म्हणतो की चान्स दिल्याबद्दल. आणि माझा जर अनुभव सांगितला गेला की मी जुळलो कसा, तर ॲक्च्युली 2-3 वर्ष अगोदर आपले जे प्रोड्युसर आहेत मूवीचे कृष्णकुसुम सर, ते ॲक्च्युली आम्ही एका कंपनीत काम करायचो आणि तिथेच आमची भेट झाली आणि तिथूनच आम्ही सुरुवात केली. आणि त्यानंतर आम्ही बऱ्याच मिळून शॉर्ट मूवीज वगैरे आणि सोलो कॉमेडी वगैरे असे बरेच काही गोष्टी केल्या. तर मागच्या वर्षी असं अचानक त्यांचा प्लॅन मला माहीत झाला की ते मूवी बनवणार आहे. तर मी सहज त्यांना माहीत होतं माझ्याबद्दल की हा एडिटर पण आहे आणि ॲक्टिंग पण करू शकतो, त्यामुळे त्यांनी मला हा चान्स दिला. छान छान. म्हणजे ॲक्टर आणि एडिटर अशा दुहेरी भूमिकेत तू या सिनेमामध्ये वावरतो आहे. हो, मला गर्वाने सांगायला आवडतं की मी इथे 2 रोल प्ले करून राहिलो ॲक्च्युली. छान, फार छान. सुरेश सर, मला तुम्हाला हे विचारावं असं वाटत आहे की हा पिक्चर उमरी फाटा एक आर्ट फिल्म आहे आणि ही म्हणजे डायरेक्ट करत असताना तुम्ही काय काय चॅलेंजेस फेस केले? हो, एक आर्टिस्टिक मूवी आहे ही आणि टीम पूर्ण नवीन असल्यामुळे, टीम म्हणा मी स्वतःही नवीनच आहे ॲज अ डिरेक्टर मूवीसाठी, तर चॅलेंजेस तर खूप फेस करावे लागलेत. जसं ॲक्टर लोकांना त्या गोष्टीचं नॉलेज नसतं ॲक्टिंगबद्दल म्हणा, त्या मूवीमध्ये त्यांनी फर्स्ट टाईम काम केलं इतक्या मोठ्या लेवलवर, तर त्यांनाही प्रॉपर समजवणं की ॲक्टिंग म्हणजे काय, प्लस कॅमेरा फेसिंग कसा असतो, त्यानंतर DOP असो किंवा एडिटर असो, प्रत्येक जो पात्र आहे त्याला त्याचं प्रॉपर काम समजवणं, प्लस मूवीच्या शूटिंगच्या वेळेस टेक्निकल प्रॉब्लेमही खूप आले कारण आम्ही नवीन असल्यामुळे बऱ्याच गोष्टीची म्हणजे कमतरता भासली आम्हाला फर्स्ट प्रोजेक्ट असल्यामुळे. पण तरीही आम्ही नवीन असूनही सुद्धा खूप चांगला एक प्रोजेक्ट बनवलेला आहे. राहिलं मी टीमबद्दल सांगायला आवडेल मला की ही नवीन टीम असूनसुद्धा ह्या टीमने खूप प्रॉपर काम केलं, त्यांनी खूप सपोर्ट केला मला. मलाही असं फील होऊन दिलं का ते नवीन आहेत किंवा मी पण नवीन डायरेक्टर आहे. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं, त्यासाठी मी त्यांना थँक्यू म्हणेल. आउटडोअर शूटिंग करत असताना
आणि अनेक कलावंत हे आहे जे तुझ्यापेक्षा वयाने मोठे होते, हो, यांना तू कसं हँडल केले, दोन्ही चॅलेंजेस कसे हँडल केले? ॲक्च्युली मूवी मॅक्सिमम 80% तर आउटडोरच आहे ॲक्च्युली, तर आउटडोरचे प्रॉब्लेम्स तर नॅचरल जे काही प्रॉब्लेम असतात, समजा पाऊस असेल, जे काही नॅचरल गोष्टी असेल किंवा रात्रीच्या अंधाराचा प्रश्न असेल, त्या प्रॉब्लेम तर येतातच. पण राहिला सिनियर ॲक्टरचा प्रश्न, तर ॲक्च्युली दोन ॲक्टर सिनियर आहे माझ्यापेक्षा, पण त्यांनी मला ॲक्च्युली फीलच होऊ दिलं नाही की ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत म्हणून, त्यांनी इतकं प्रॉपर काम केलं माझ्यासोबत. वाव, अच्छा. आणि अश्विन, एक कलावंत म्हणून मला हे विचारायला नक्कीच आवडेल की या सिनेमातली तुझी भूमिका काय? माझ्या भूमिकेबद्दल सांगितलं गेलं तर मी जो लीड कॅरेक्टर जो आहे मी त्याचा मित्राचा रोल केला आहे, आणि माझा पण बघितलं गेलं तर बराच मोठा रोल आहे, आणि त्यात मी माझ्या रोलमध्ये ट्विस्ट अँड टर्न्स आहेत जे तुम्ही मूवी बघितल्यावरच तुम्हाला कळेल. आणि मेन तेच की एक मित्राचा रोल आहे, तो असं जशी नॉर्मल आपली मैत्री असते कोणासोबत पण, तरी आपण सल्ले देतो मित्राला, त्याच प्रकारे मी पण त्याचा एक मित्र आणि त्याला मी सल्ले देतो आणि त्याप्रकारे तो वागतो. आणि हे सगळं शूटिंग सुरू होतं, तुमचे दिग्दर्शक नवीन होते, तुमचे प्रोड्युसर नवीन होते, तर असा एक कोणता चॅलेंजिंग सीन वाटतो की जो तू केला आणि त्याच्यानंतर तुला समाधान झालं? ॲक्च्युली बघितलं गेलं तर तसे बरेच सीन आहेत की ज्याच्यात आम्हाला चॅलेंजेस होते, पण ॲक्च्युली कसं आहे, आमची बॉन्डिंग ॲक्च्युली खूप स्ट्रॉंग होती, आणि म्हणजे सर्वजण समजूतदार असल्यामुळे प्रत्येक सीन आम्ही चॅलेंज असून सुद्धा आम्ही ते चांगल्या प्रकारे पार पाडले, त्यामुळे मला असं वाटत नाही की एखादा एकच सीन चांगला चॅलेंजिंग असेल, बरेच ठिकाणी, कारण की आमची टीमच खूप नवीन होती त्यामुळे, आणि सर्वांचा पहिलाच हा अनुभव होता त्यामुळे चॅलेंज सर्वांना चालले, पण आम्ही मिळून ते सर्व पार पाडले. आणि हाच प्रश्न सूरजला सुद्धा की ॲज अ डिरेक्टर एखादं सीन शूट करत असताना तुला सगळ्यात जास्त चॅलेंज कुठे जाणवलं? माझे ऑलमोस्ट सेमच उत्तर असेल की सर जसं बोलले की सर्वांनी प्रॉपर सपोर्ट केला, पण तरी मी सांगेल तुम्हाला की चॅलेंजेस आहेत दोन तीन सीनमध्ये जे नाईटमध्ये आम्हाला शूट करावे लागलेत. तर नाईटमध्ये थोडा पाऊसही सुरू झाला होता, तिथे आम्ही आउटडोअरला गेलेलो होतो, तर त्यामुळे पहिल्या दिवशी तर शूटिंग रद्द करावं लागली आम्हाला. मग दुसऱ्या दिवशी प्रॉपर प्लॅनिंग करून आम्ही त्या जागेवरती परत शूटिंग केली रात्रीच्या वेळेस. तो एकच सीन आहे जिथं आम्हाला एक दिवस समजा ब्रेक मारवला, म्हणजे बाकीचे सगळे सीन नॉर्मलच केले आम्ही. अश्विन, या पिक्चरमधला म्हणजे तुझ्या सगळ्यात आवडता सीन असेल किंवा तुझा सगळ्यात आवडता जर एखादा डायलॉग असेल तर तू आमच्या प्रेक्षकांना सांगाव ही माझी अपेक्षा नक्की राहील मात्र यावेळेस. ॲक्च्युली या मूवीमध्ये डायलॉग तर बरेच सर्वांचेच अलग अलग डायलॉग आहेत, कारण की बाबा लोक आहेत. हा, तुझा आवडता डायलॉग? माझा डायलॉग असा आवडता डायलॉग हा म्हणजे मूवीतच डायलॉग आहे, त्याची वेळ आली आहे. हाच मी म्हणेल की ॲक्च्युली तो टॅगलाईन पण आहे आमच्या मूवीची, त्याची वेळ आली आहे, आणि हाच डायलॉग म्हणजे असं पूर्ण मूवीला सूट होतो, फिक्स होतो आणि छान, आणि तो चांगला आहे, त्याची वेळ आली आहे. आणि तुमच्या दोघांचंही परत एकदा खूप खूप अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. तुमच्या या चित्रपटाला भरपूर यश लाभो हीच देवापाशी मी प्रार्थना करेन. धन्यवाद तुम्हा दोघांची इथे आल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. जाता जाता मी एक सांगेल ऑडियन्सला की 28 आणि 29 एप्रिलला सावनेरला आदर्श सिनेप्लेक्सला आपला मूवी येतोय, तर प्रत्येकाने ह्या मूवीला खूप खूप प्रेम द्या, जेणेकरून आम्हाला पुढच्या वेळेस चांगला मूवी करायला अजून प्रोत्साहन मिळेल आणि आम्ही याच्यापेक्षाही चांगला मूवी बनवू. थँक्यू सो मच. विनोद भाई. आता आपल्यासमोर उमरी फाटा या सिनेमाचे दोन कलावंत आलेले आहेत. माझ्या उजव्या बाजूला कामेश अलघरे सोनी, ज्यांनी या मूवीमध्ये बाबा भोपाची भूमिका निभावलेली आहे, आणि माझ्या डाव्या बाजूला हर्षल चौरे, यांनी बाबा मृदुंची भूमिका या पिक्चरमध्ये केलेली आहे. तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. आणि
समस्त प्रेक्षकांतर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्या या पूर्ण प्रोजेक्टला आम्ही शुभेच्छा देतो आणि त्या शुभेच्छा देत असताना कामेश, मला तुला विचारायचं आहे की तुझा परिचय, तुझे छंद आणि या मूवीशी तू कसा जुळला याविषयी आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. सर्वप्रथम मला ऐकत असलेल्या सर्व प्रेक्षकांना माझा सादर नमस्कार. मी कामेश एलकरे ऑब्लिक सोनी. मला लहानपणापासून भजनाची, कलेची आवड होती. मी लहानपणापासून भजन म्हणायचो, दिंडी भजनाला जायचो. ते कला माझ्या अंगी ऑलरेडी होती. मग मी शिवतीर्थ टुरिझम वॉटरपार्कला, तिथे रिलेशनशिप मॅनेजर या पोस्टवर कार्यरत होतो, सोबतच तिथे अँकरिंग करायचो आणि तिथेच कुसुमकुसुम प्रोडक्शन हाऊसचे डायरेक्टर सरांशी माझी भेट झाली. माझ्या कलेला बघून त्यांनी मला या मूवीमध्ये काम करण्याचा एक चान्स दिला आणि अशा प्रकारे मी आपल्या कुसुमकुसुमशी जुळलो आणि मला उमरी फाटा या चित्रपटामध्ये काम करता आलं. आणि नेमका हाच प्रश्न, हर्षल, मी तुलासुद्धा विचारेल की थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना तुझा परिचय दे, तुझ्या छंदांविषयी सांग आणि तू या प्रोजेक्टसोबत कसा जुळला याच्याविषयी नक्कीच सांग. माझं नाव हर्षल पुरुषोत्तम चोरे. मी प्रॉपर नागपूरला राहतो आणि एक इलेक्ट्रिक इंजिनियर आहे आणि माझे छंद आहे क्रिकेट खेळणे आणि डान्स करणे. आणि माझे जे सिनियर होते साकेत चालपे, त्यांचा व्हॉट्सअपच्या स्टेटसला मी बघितलं की या मूवीमध्ये ॲक्टरसाठी जागा निघालेल्या आहेत, तर मी तिथून अप्लाय केलं. आणि याआधी पण मी थिएटर केलेले आहेत तर मला थोडा अनुभव होता. आणि त्यानंतर माझे ऑडिशन झाले आणि मी कृष्णकुसुम प्रोडक्शन हाऊस आणि द एन के फोटोग्राफीला जॉईन झालो. मला तुला पुन्हा हे विचारायला आवडेल, तुला केव्हा कळलं की हे संपूर्ण युनिटची टीम ही नवीन आहे? जेव्हा आम्ही लोकेशनवर म्हणजे गॅदर झालो शिवतीर्थ वॉटरपार्क, तिथे आमचं शूटिंग झालं, तिथे पहिल्या दिवशी आम्ही सर्व एकमेकाशी परिचित झालो आणि तिथे आम्हाला कळलं की पूर्ण नवीन टीम आहे, नवीन प्रोडक्शन हाऊस आहे. म्हणजे प्रोडक्शन हाऊस आधीपासूनच होतं पण पहिल्यांदा आम्ही कमर्शियल प्लॅटफॉर्मसाठी मूवी करत आहोत. त्यावेळेसला मला ते माहीत झालं की सर्वजणं नवीन आहे आणि सर्वजणं अलग अलग बॅकग्राऊंडवरून आहेत, तर आम्हाला तिथे खूप म्हणजे आवड निर्माण झाली की आता नेक्स्ट काय होणार आहे. म्हणून कॅमेरा फेस करण्याची ही तुझी पहिलीच वेळ होती का? हो, ही ॲज अ मूवीमध्ये पहिली वेळ होती आणि ॲज अ डान्सर मी खूपदा म्हणजे फेस केलेलं आहे कॅमेरे. पहिल्यांदा मूवीचा कॅमेरा फेस करताना तुझ्या प्रतिक्रिया काय होत्या? पहिल्यांदा कॅमेरा फेस करताना असं होतं की त्यामध्ये खूप सारे अँगल असतात, तर कोणत्या अँगलला कोणत्या अँगलनी आपला म्हणजे फेसवर कसं काय रिॲक्शन ठेवायचं आणि आपल्या ज्या भावना आहे त्या आपल्या फेसवरून व्यक्त झाल्या पाहिजेत आणि पूर्ण बॉडी लँग्वेज यामध्ये आपल्याला दाखवावी लागते. तर थोडीशी हिचकिक होती की बा आता कसं होईल काय होईल, पण एकदा ते फेस केल्यानंतर हळूहळू हळूहळू कॉन्फिडन्स वाढला आणि पूर्ण मूवी आम्ही कम्प्लीट केली. कामेश, मला तुला विचारायला आवडेल की सगळी टीम नवीन होती, कृष्णकुसुम प्रोडक्शन हाऊस नवीन होतं, त्याचे सर्वेसर्वा म्हणजे संकेत गावंडे हे सुद्धा या क्षेत्रात नवीन होते. तुला अँकर म्हणून मी बरेचदा ऐकलेही आहे, तुला पाहिलेही आहे आणि आता एक ॲक्टर म्हणून तू माझ्यासमोर बसला आहे. द मेकिंग ऑफ पिंपरी फाटा, उमरी फाटा सॉरी, तर याचा काय अनुभव तू मला सांगशील? कारण तू संकेतच्या फार जवळ राहिलेला आहे म्हणून ही जी पूर्ण प्रोसेस होती मेकिंगची ही तुझ्याकडून जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. ॲक्च्युली मी जिथे जॉब करायचो ते म्हणजे शिवतीर्थ वॉटर पार्क आणि ते शिवतीर्थ वॉटर पार्क हे उमरी या गावामध्ये आहे आणि म्हणूनच सरांच्या डोक्यात एक कल्पना आली की चित्रपटाचं नाव उमरी फाटा ठेवायला हवं. वा वा. आणि तिथूनच मग ते या गावाला अनुसरून सरांनी तिथल्या या आमच्या मूवीचं नाव हा उमरी फाटा ठेवलं आणि उमरी फाटा नाव ठेवून ही मूवी त्या उमरीच गावामध्ये शूट करण्याचं ठरवलं आणि तिथे ही पूर्ण मूवी सर्व कलाकारांबर सोबत उमरी या गावामध्ये शूट केली. त्यामध्ये शिवतीर्थ वॉटर पार्कला जंगलामध्ये शूट केली. तेथील त्या उमरी गावच्या काही लोकांचंसुद्धा आम्हाला सहकार्य मिळालं, त्यांच्या सहकार्याने आम्ही तिथल्या मंदिरातला आम्हाला काही सीन घेता आला आणि अशाच प्रकारे संकेतदादाशी आम्ही
संकेतदादाकडनं आम्हाला मार्गदर्शन मिळत राहिलं आणि एक 10-12 दिवस 15 दिवसाच्या जे काही शूटिंग होती ते सुरळीतपणे पार पडली आणि अशा प्रकारे आमचा हा उमरी फाटा चित्रपट झाला. हर्षल, तू नागपूरचा, पूर्ण युनिट नागपूरचं हो, आणि हा चित्रपट नागपुरात तयार झाला. बरोबर, काय सांगशील तू याविषयी, तुझ्या भावना काय आहेत? सर्वात आधी मी सांगू इच्छितो की सर्व नागपूरचे असल्यामुळे एक जवळीकपणा होता आणि असं नव्हतं की हा आपल्यापेक्षा मोठा कलाकार आहे. सर्वजण नवीन असल्यामुळे सर्वांची बॉन्डिंग एक खूप छान झालेली होती आणि मूवी करण्याअगोदर आधी आमची स्क्रिप्ट रायटिंग स्क्रिप्ट रिडिंग होती, तर त्याच्यामध्ये आम्ही एकमेकांशी खूप जवळीक झालेलो होतो आणि जे मार्गदर्शन आम्हाला सूरज सरांकडून संकेत सरांकडून मिळालं ते खूप म्हणजे आम्हाला खूप काही शिकवण्यालायक होतं आणि हा एक्सपिरियन्स आम्ही जीवनामध्ये घेऊन चालू आणि छोट्या छोट्या गोष्टीवर कसं काम करायचं काय करायचं. आणि एक हा अनुभव आला की आम्ही जंगलामध्ये शूट करत होतो, सकाळ पहाटेचे 4 वाजत आलेले आहे आणि त्या दरम्यान बाहेरून काही प्राण्यांचा आवाज येत आहे, तर ते म्हणजे खूप एक भयानक म्हणू शकतो किंवा एक अचंबित असं आम्हाला तिथे जाणवलेलं होतं. आणि जे आमचे फोटोग्राफर होते त्यांनी आम्हाला म्हणजे खूप प्रतिसाद दिला की असं नाही, तुम्ही या अँगलनी उभे राहा, या अँगलनी करा, तर त्याच्यामध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आणि एक खूप छान अनुभव आलेला आहे. तर कामेश आणि हर्षल, तुम्हा दोघांनाही मी एक प्रश्न विचारतो. तुम्ही अगदी नवोदित कलाकार होते, तर हा पूर्ण मूवी शूट होत असताना, हा सिनेमा शूट होत असताना सगळ्यात चॅलेंजिंग असा सीन तुला काय वाटला, जो तुला करायला कठीण वाटला पण करून झाल्यानंतर तुला समाधान वाटलं असेल? पूर्ण मूवीमध्येच मला चॅलेंज होता की माझा जो रोल होता तो होता बाबा मृदुंगचा आणि माझा जो मृदुंग होता तो प्रत्येक डायलॉगला वाजायला हवा होता आणि डायलॉग खतम होताना बंद व्हायला, तर तो कधी वाजत होता कधी नव्हता वाजत. तर हा पूर्ण मूवीमध्ये मला चॅलेंजिंग होतं की डमरू प्रॉपर वाजला पाहिजे, माझ्या भावना व्यक्त झालेल्या पाहिजे आणि जो वीर रस आहे तो आलेला पाहिजे चेहऱ्यावर. आणि त्याच्याचमध्ये एक जो सीन होता तो मी तुम्हाला म्हणून दाखवतो की जोपर्यंत हम पाणी मे डुबते नाही तब तक हम पाणी की गहराई नाही नाप सकते. तर या सीनला झाल्यानंतर मला खूप म्हणजे छान वाटलं आतमधून की बा नाही मी करून दाखवलं. आणि कामेश, तुलासुद्धा मी हाच प्रश्न विचारेन की पहिल्यांदा मूवीमध्ये काम करण्याचा तुझा अनुभव आणि त्यातल्या त्यात एक कठीण सिच्युएशन समोर आलेली आहे, तर तुला असा कोणता सीन कठीण वाटला आणि तो पूर्ण झाल्यानंतर तुला समाधान वाटलं? मूवीमध्ये पहिल्यांदा आम्ही काम करत होतो म्हणून पूर्ण मूवीच आमच्यासाठी कठीण होती त्याच्यात काही संशय नाही, परंतु त्या मूवीमध्ये 2 ते 3 भाषांचा उपयोग केला आला आहे, त्यामध्ये मराठी भाषा, हिंदी भाषा आणि एक इब्गो लँग्वेज असायची, तर त्या लँग्वेजचे जे डायलॉग होते ते मला म्हणण्यास खूप कठीण जायचे आणि ते जोपर्यंत मी डायलॉग म्हणत नव्हतो तोपर्यंत मला रिटेक डबल ते डायलॉग म्हणावं लागायचे. अशा वेळेला अक्षरशः मला माझ्या चेहऱ्यावर घाम यायचा, अक्षरशः माझ्या शरीराला काटे उभे राहायचे, परंतु ते इको लँग्वेजचा लँग्वेज डायलॉग जेव्हा मी म्हटलेला प्रॉपर म्हटलेला आणि तेव्हा जे आम्ही पुढे वाढलो तर त्यावेळेला मला खूप बरं वाटलं आणि तेच माझ्यासाठी इको लँग्वेज जी होती तीच माझ्यासाठी चॅलेंजिंग होती पुऱ्या मूवीमध्ये असं मला वाटतं. आणि तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना काय सांगाल या सिनेमाविषयी? आम्ही प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की आम्ही नागपूर डिस्ट्रिक्टचे नागपूर जिल्ह्याचे कलाकार आहोत आणि आम्ही हा फर्स्ट मूवी केलेला आहे. आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न करून मूवीला सुंदर असं बनवण्याचा प्रयत्न केलेला असून तुम्ही लोकांनी जर पाहण्यासाठी आम्हाला टॉकीजला आम्ही थिएटरला जे मूवी लावतो आहे त्या थिएटरला येऊन जर तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला तर आपल्या गावखेड्यातील लोकांना किंवा नागपूर डिस्ट्रिक्ट विदर्भातील कलाकारांच्या कलेला वाव मिळेल असं मला वाटतं. आणि म्हणून मला ऐकत असलेल्या मी सर्व प्रेक्षकांना म्हणू इच्छितो की तुम्ही आवर्जून येत्या 28 एप्रिल आणि 29 एप्रिलला आमचा मूवी सावनेरच्या थिएटरला रिलीज होत आहे, तर आपण आवर्जून आमचा मूवी बघायला याल अशी मी तुम्हाला सर्वांस विनंती करतो. परत एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या या प्रोजेक्टला देव भरपूर यश देव या शुभकामना. नमस्कार. नमस्कार सर, धन्यवाद.
कृष्णकुसुम प्रोडक्शन हाऊसचे फाउंडर माझ्या उजव्या बाजूला श्री संकेत गावंडे आणि माझ्या डाव्या बाजूला आहेत दी अँग फोटोग्राफीचे हे डायरेक्टर आणि या चित्रपटात ज्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका गाजवली डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी श्री अंकित भोयर. तुमच्या या पहिल्याच प्रोजेक्टबद्दल सर्व प्रेक्षकांतर्फे मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि संकेत, मला तुला हे विचारायला आवडेल की तूच या सिनेमाचा लेखक आहे, तूच पटकथा लिहिली आहे, तर या कथेमागे त्याची मध्यवर्ती भूमिका जर तू प्रेक्षकांना सांगितली तर ते आम्हाला खूप आवडेल. ॲक्च्युली पुण्याला 8 वर्ष प्रवास करत असताना काही कल्पना सुचायचं, पण त्यावर मला काही काम असं करता आलेलं नव्हतं. सो लॉकडाऊननंतर मी नागपूरला परतलो आणि लॉकडाऊननंतर सर्वप्रथम मी म्हणजे माझ्या टीमला, माझी आणि टीमची भेट झाली. अंकित भेटले, त्यानंतर सूरज आणि जे आपल्या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत सूरज धराखा, ते तर माझ्यासोबत पुण्याला पण काम करायचे. तर आम्ही सगळ्यांनी म्हणजे पहिले टीम जमा केली, टीम गोळा केली आणि त्यानंतर एक माझ्या काही स्क्रिप्ट होत्या तर त्या स्क्रिप्टवर काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण ते पण काही जमेना. मग आपल्या इकडे शिवतीर्थ म्हणून एक फार्म हाऊस आहे, सावनेरच्या पलीकडे उमरी नावाचं गाव आहे, तिथे माझं येणं जाणं चालू राहायचं. आणि उमरीला शिवतीर्थला जाता येता मला काही असे कॉन्सेप्ट सुचायचे. त्यानंतर मग मला एक उमरी गावावरनं की या गावाला काहीतरी शूट करून आपण एक नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट तयार करायचा, नागपूरमध्येच इथेच शूट करायचं, सगळे इथलेच कलाकार घ्यायचे आणि काहीतरी अशी एक आगळीवेगळी कल्पना तयार करायची असा मी प्रयत्न केला. आपल्या राहत्या जागेला एक महत्त्व मिळवून देणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तू ते सफलतेने पूर्ण केली याबद्दल नक्कीच तुझं अभिनंदन. पण आमच्या प्रेक्षकांना हेही जाणून घ्यायला आवडेल की तू एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी चित्रपट क्षेत्राकडे वळला, अभिनयाकडे वळला, लेखनाकडे वळला, या व्यतिरिक्तही तुझे काय छंद आहे हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. छंद म्हणजे मी वयाच्या 4 वर्षापासून गातो आणि क्लासिकल म्युझिकमध्ये माझं विशारद प्रावीण्य मी मिळवलं आहे. त्यावेळेस कोराडीला असताना, कोराडी पॉवर स्टेशनमध्ये माझे आजोबा काम करायचे, त्यावेळेस मी क्लबला फार प्रोग्राम करायचो माझी आई याचीसोबत. आणि ते आजही मला आठवतं कुठेतरी की आईसोबत असताना मी तो एक छोटासा एक पियानो प्ले करायचो आणि त्यावेळेस सगळे प्रेक्षक समोर असायचे आणि मग मी रडायचो. मग मला तो एक अजूनही एक किस्सा आठवतो की कुठलंही गाणं प्ले करताना माझी आई यायची सोबत, मी तिला स्टेजवर बसल्याशिवाय मी पियानो प्लेच करायचो नाही. मग असं एक तिथनं माझी सुरुवात झाली. दूरदर्शनला पण काही प्रोग्राम्स झाले, आकाशवाणीला पण काही प्रोग्राम्स केलेत नागपूरला. तर एक म्हणू शकतो की लेखनासोबत मला सुरुवातीपासून गायनाची फार आवड आहे, छंद आहे माझा. पण त्या छंदेला मी प्रोफेशनलिझम देण्याचा प्रयत्न केला, ते म्हणजे पुण्याला. छान छान. अंकित, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की या सिनेमामध्ये तू डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी म्हणून काम करतो आहे, तुला कधी अशी भीती नाही वाटली का की सगळी टीम नवीन आहे, हा सगळा प्रोजेक्ट नवीन आहे, याची तुला कधीच भीती नाही वाटली का? बिलकुल वाटली, पण दादा असल्यामुळे मला तितका प्रॉब्लेम आला नाही, कारण दादाचा कॉन्फिडन्स म्हणजे हाय लेवल. तर त्यामुळे म्हणजे स्टार्टिंग वाटायचं की नवीन आहे सगळे, पूर्ण ॲक्टर्स नवीन आहेत आणि सगळे माझ्यापेक्षा सिनियर्स, तर भीती वाटायची नक्की. पण दादा माझा कॉन्फिडन्स कधी पण त्यांनी लो नाही होऊ दिला. ॲज अ डी ओ पी तू या फिल्मच्या सगळ्यात जवळ राहिला, सगळ्यात जास्त वेळ तू कॅमेऱ्याच्या जवळ राहिला, तर उमरी फाट्याची ही पूर्ण टीम, दिग्दर्शक, लेखक, याविषयी आमच्या सगळ्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल तुझं मत काय आहे, हे युनिट कसं आहे? मत म्हणजे नागपूरमध्ये पहिल्यांदा म्हणजे आम्ही मूवी करतो आहे, तर नक्कीच सर्वांनी साथ दिला पाहिजे. आणि म्हणजे
एवढंच बोलू शकेल की आम्ही खूप म्हणजे स्ट्रगल तर तेवढं नाही म्हणता येईल, स्ट्रगल शब्द हा नाही यूज करू शकतो, पण खूप काही मेहनत घेतली आम्ही या मूवीसाठी, तर नक्कीच आम्हाला यश मिळेल अशी आम्ही नागपूरकरांकडून अपेक्षा करतो. पिक्चरायझेशन किंवा फोटोग्राफी ज्याला म्हणतात हे एक अत्यंत चॅलेंजिंग काम आहे. कथेच्या मागणीप्रमाणे आपल्याला कॅमेरे फिट करावे लागतात, तिथे जाऊन शूट करावं लागतं. डायरेक्टरची जी मागणी असेल ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला वाटेल तिथे कॅमेरे फिट करावे लागतात. तर आमच्या प्रेक्षकांना तू सांग की हा पिक्चर करत असताना तू काय काय चॅलेंजेस फेस केले, सगळ्यात चॅलेंजिंग सीन तुला काय वाटला? चॅलेंज म्हणजे पूर्ण पिक्चरच आमच्यासाठी एक चॅलेंज होतं, कारण कॅमेरा म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये आली सेटिंग्स आणि पूर्ण जे डायरेक्टर बोललेत की हा सीन इथून कॅप्चर करायचा आहे त्यानुसार कॅमेरे पण फिट करणं आले. तर नाईटच्या शूटला आम्हाला खूप प्रॉब्लेम आला, लाईट नसल्यामुळे थोडं आम्ही खूप काही स्ट्रगल केलं त्या वेळेला, कारण लाईटचा प्रॉब्लेम. तर आम्ही खूप जुगाड करू करू इकडून तिकडून लाईट आणू आम्ही नाईटचे सीन, तर तो माझ्यासाठी एक फेसिंग चॅलेंज. आणि त्या सीनमुळे मी खूप काही शिकलो आहे. आता जर नेक्स्ट माझा प्रोजेक्ट राहील त्यामध्ये मला खूप काही म्हणजे अशा गोष्टी माहिती पडल्या त्या सीनमुळे की मी समोर जाऊन त्याच्यावरती वर्क करू शकतो. संकेत, सगळे टीम नवीन, सगळे कलाकार नवीन, मला तुला हे विचारायला आवडेल की तू नुसतं कलाकारांना संधी नाही दिली तर त्यांना घडवलं सुद्धा, तर या नवीन कलाकारांसोबत काम करत असताना त्यांना घडवत असताना तुला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले ॲज अ प्रोड्युसर आणि लेखक म्हणून सुद्धा? सर्वप्रथम मी हे मला हे सांगायला आवडेल की त्यांनी मला घडवलं, कारण एका लेखकाची स्क्रिप्ट जेव्हा एक DOP म्हणजे अंकित सर जेव्हा ती शूट करतात आणि सूरज सर, मी त्यांचं पण नाव घेईलच, त्यांच्या डिरेक्शनमध्ये जेव्हा ती स्क्रिप्ट कम्प्लीट होते तेव्हा एका लेखकाला एक जीवन मिळतं असं आपण म्हणू शकतो. आणि या चित्रपटाची एडिटिंग पण अश्विन निखारे सर यांनी या चित्रपटामध्ये एक कॅरेक्टर प्ले केलं आहे नचिकेतचं, त्यांनी एडिटिंग केलेली आहे विथ साऊंड पण त्यांनी केलेलं आहे. तर फिल्म ॲक्च्युली चॅलेंजिंग होतीच, म्हणजे शूटिंग तर फार चॅलेंजिंग होती, कारण मी पुणे मुंबई ॲटमॉस्फिअरमधून आलेला एक मुलगा नागपूरमध्ये, अबे काबे हे माझे पहिलेचे शब्द मला आठवायला लागले आफ्टर 11-12 इयर्स नंतर. आणि मग शूटिंग प्लेसवर पण आपले सुधीर दराका सर फ्रॉम औरंगाबाद आणि एकदम मराठवाडा, आणि सपोज आय हॅड द बॅकग्राऊंड ऑफ पुणे तर बाणाचणं, इथे आल्यावर बाणाचणं मी विसरून गेलो, न अबे काबे तलनबे हे शूटिंगवर आमचं फार आम्ही मजा करायचो. तरी पण असं चॅलेंजिंग काही वाटलं नाही, कारण शेवटी नागपूर माझं होमटाऊन आहे आणि होमटाऊनमध्ये खेळायला शेर तो शेर होताही अपने करते असं म्हणायला काय हरकत आहे. सर मी त्यांना घडवलं नाही, नक्कीच त्यांनी मला घडवलं असं मी म्हणेल, कारण शेवटी एक टीमवर्क असतं कुठलंही प्रोजेक्ट आपण जेव्हा करतो तेव्हा त्याला आपण एक टीमवर्क म्हणून आपण संबोधतो, आणि आम्ही अशा म्हणजे प्रकारे आम्ही हा प्रोजेक्ट कम्प्लीट केला. उमरी फाट्यातली तुझी भूमिका काय? उमरी फाट्यातली माझी भूमिका म्हणजे एक बेस तयार करण्याचा मी प्रयत्न केला, काइंड ऑफ आय एम अ रायटर. तरी पण असं म्हणता नाही येणार की सगळ्यांनी हा बेस तयार करताना माझी तेवढीच मदत केली असं म्हणता येईल. स्क्रिप्ट तर मी लिहिली आहे, चला डायलॉग्स लिहिलेत, एक इग्बो लँग्वेज एक नवीन प्रकार मी इथे उत्पादित आणला. यस, इग्बो लँग्वेज इज अ नायजेरियन लँग्वेज आणि माझ्या कलाकारांना, तीन कलाकारांना मी ती लँग्वेज शिकवली नाही, कारण मला ती भाषा स्वतःलाच येत नाही, पण एक कुठेतरी कॉपी पेस्ट करून गुगलवर सर्च करून मराठी वाक्य मी टाकायचो, त्याचं ट्रान्सलेशन इग्बो लँग्वेजमध्ये यायचं आणि मग ते मी माझ्या स्क्रिप्टमध्ये कॉपी करायचो. सो ती पण एक लँग्वेज एक वेगळ्या प्रकारे माझ्या कॅरेक्टरनी प्ले करण्याचा प्रयत्न केला. आणि माझी भूमिका तर मी हेच म्हणेल की माझ्या जी टीमची भूमिका आहे ती माझी भूमिका आहे. दॅट्स इट. हा चित्रपट नागपुरातील प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येईल? जसं आता मला सांगायला आवडेल की येत्या 28 तारखेला आदर्श सिनेप्लेक्स सावनेरला हा चित्रपट रिलीज होतो आहे. आम्ही सुरुवातीला चिटणवीस सेंटरला आम्ही आमचा प्लॅन होता की आम्ही प्रेमियर करायचा, कारण चित्रपट तयार झाल्यावर
म्हणजे पोस्ट प्रोडक्शन झाल्यावर मार्केटिंग वगैरे करताना आपण चित्रपट कुठे रिलीज करायचा हा सर्वात मोठा प्रश्न असतो एका निर्मात्याला सुद्धा, कारण बजेटचं पण बघावं लागतं सर. कधी कधी खिशातले पण पैसे जातात आपण हे, आणि हे सगळ्यांचेच जातात. कारण आमची टीम, मला मी इतका लकी आहे की मला एकट्याला या चित्रपटामध्ये फायनान्स नाही करावं लागलं, आमच्या टीमनी खूप खूप चांगला सपोर्ट केला ॲक्च्युली असं म्हणता येईल. सो आय रिअली ॲप्रिशिएट माय टीम वर्क अँड माय टीम ऑल्सो. तरी पण येत्या 28 एप्रिलला आदर्श सिनेप्लेक्स सावनेर येथे आपला चित्रपट रिलीज होतो आहे. सो मी आवर्जून सगळ्या नागपूरकरांना सांगेल की 28 आणि 29 आपल्या आदर्श सिनेप्लेक्सला मूवी अटेंड करावा आणि एन्जॉय करावा. आणि हा मूवी तू OTT प्लॅटफॉर्मवर आणणार आहेस का प्रेक्षकांसाठी? तुम्ही प्रश्न आता OTT प्लॅटफॉर्मचा केला आहे म्हटल्यावर आणणार तर लागणारच. नक्की आवडेल मला, मी प्रयत्न करेल. आम्ही असं ऐकलं आहे, अनुभवलंही आहे की तुझा आवाज फार छान आहे, तू गातोस छान. मग या सिनेमामध्ये तू एखादं गाणं गायला आहेस का? ॲक्च्युली माझा आर्टिस्टिक मूवी आहे सर. मी म्युझिक कंपोजिशन करतो आणि विशारद असल्यामुळे गाणं तर आहेच, माझ्या रक्तात आहे. पण मला असा एक सिनारिओ दिसला नाही की जिथे मी गाणं टाकावं, तरी पण माझा एक प्रयत्न होता. अरविंद शेंबेकर म्हणून अजून एक ॲक्टर आहेत आपल्या मूवीमध्ये, ज्यांनी एक छोटासा रोल प्ले केला आहे पण फार सुंदर रोल प्ले केला आहे त्यांनी. तर त्यांना मी एक चान्स दिला होता की त्यांनी एक लिरिक्स लिहावी. त्यांनी त्यांचा प्रयत्न पूर्ण केला पण नंतर माझ्याचकडनं त्यांना मी नकार दिला. मी म्हटलं तुमचं जे गाणं आहे आपण आपल्या नेक्स्ट प्रोजेक्टसाठी उर्वरित ठेवूया, कारण मला असं एक सिनारिओ कुठे सूट होताना दिसला नाही. म्हणजे उगाचं असं नसतं की आपण गाणं लिहिलं आहे म्हणून टाकूयात किंवा आमच्याकडे गाणं आहे म्हणून आम्ही टाकूयात, असं नाही आहे. मला ते जर दिसलं असतं, वाटलं असतं की कुठे म्हणजे कुठेतरी हे गाणं इथे फिट होतं आहे, तर मी नक्कीच त्या गाण्याला तिथे चान्स दिला असता आणि नक्कीच म्युझिक पण मी दिलं असतं. अजून एखादा पुढचा प्रोजेक्ट तुझ्या डोक्यात आहे का? असेल तर आमच्या प्रेक्षकांना ऐकायला ते नक्कीच आवडेल. आमचे पुढचे 3 ते 4 प्रोजेक्ट्स आहेत, म्हणजे कृष्णप्रसन्न प्रोडक्शन हाऊस आणि अँग फोटोग्राफीचे, जे आम्ही सुरज दराखा सरांच्या अंडरमध्ये आणि पूर्ण संपूर्ण टीम मिळून आम्ही येत्या जूनपासून आम्ही प्रयत्न करू प्री प्रोडक्शन करण्याचा आणि अप टू डिसेंबर आपण तो प्रोजेक्ट पण रिलीज करण्याचा. सध्या मी नावं नाही घोषित करू शकत, इट्स कॉन्फिडेन्शियल थिंग, पण येत्या 3 ते 4 प्रोजेक्ट आमच्या जवळ आहेतच. आणि आम्ही स्टुडिओतर्फे आमच्या सगळ्या प्रेक्षकांना ही विनंती करतो, संपूर्ण टीम नागपूरची आहे, याचे दिग्दर्शक म्हणण्यापेक्षा लेखक प्रोड्युसर हे सगळे नागपूरचे आहेत. आणि प्रेक्षक हो, तुम्ही या फिल्मला भरभरून प्रतिसाद द्या. ही मूवी पाहायला तुम्ही अवश्य या. दिनांक 28 आणि 29 एप्रिल रोजी ही सावनेरच्या आदर्श मल्टीप्लेक्समध्ये सादर होते आहे. तुमच्या प्रतिसादाची आम्हाला खूप आवश्यकता आहे आणि तुम्हा दोघांचंही तुमच्या प्रोजेक्टबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि हा तुमचा मूवी भरपूर यशस्वी व्हावा ह्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडनं शुभकामना. थँक्यू.